मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन युवकांना अज्ञात वाहनाने जबर धडक दिली, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही गंभीर घटना पहाटे 6 वाजताच्या सुमारास कळंब बाबुळगाव मार्गावरील आष्टी फाट्याजवळ घडली. अमोल बबन गाडेकर आणि विवेक वासुदेव ठाकरे अशी मृतांची नावे आहेत. ते दोघेही बाबुळगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवासी आहेत. निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे अत्यावश्यक आहे, मात्र रस्त्याच्या कडेला अथवा रस्त्यावर व्यायाम करताना सावधगिरी बाळगणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. अन्यथा अघटित होऊन जीव देखील जाऊ शकतो याची प्रचिती या घटनेवरून दिसून येते. बाबुळगाव तालुक्यातील पिंपळगाव होरे येथील अमोल गाडेकर, विवेक ठाकरे व पंकज उईके हे तिघेही मित्र 2 डिसेंबरला गुरुवारी पहाटे बाबुळगाव रोडवर व्यायामासाठी फिरायला गेले. दरम्यान सकाळी 6च्या सुमारास ते आष्टी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला व्यायाम करीत होते. दरम्यान पंकज उईके हा शौचासाठी काही अंतरावर गेला. त्याचवेळी कळंबवरून बाबुळगावकडे जाणाऱ्या 4-चाकी अज्ञात वाहनाने रस्त्याच्या बाजूला व्यायाम करणाऱ्या अमोल व विवेकला जबर धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल सचिन ठाकरे, ओम धारणे, वाहतूक शिपाई राजू इरपाते, श्याम धारणे, ड्रायव्हर धारगावकर यांनी घटनास्थळावरून मृतदेह कळंब ग्रामीण रुग्णालयात आणून पळून गेलेल्या वाहनाचा बाबुळगाव मार्गाने शोध घेत आहे. दोन्हीही मृतक विवाहित असून त्यांच्या मागे पत्नी व लहान मुले असा आप्त परिवार आहे.